बापाने कार्तिक सापडत ना म्हणून टेन्शन घेतलं ना. तेजस अरे कुठे असेल आपला कार्तिक? कुल डाऊन झाली का? आपण बघितलं ना कुठे कुठे गेलो. अगं पण तो कुठेच. दादा मला वाटतं आपण आता पोलिसात तक्रार केलीच पाहिजे. ठीक आहे, खरं गेलो आपोर कोणास ठाऊक. देवा कार्तिकाला लवकर घरात पाठव रे. मम्मी पप्पा काका काकी मी इथेच आहे तुमच्या सोबत. कार्तिक? हा तर कार्तिकचा आवाज आहे. कार्तिक, कार्तिक, बाळा कुठे होतास तू? किती शोधलं माहितीये तुला? काय रे कार्ट्या, अक्कल नाही तुला? गेले 4 तास झाले आम्ही इकडे सगळे तुला शोधतोय. इथे सगळ्यांचा जीव कासावीस होतोय. इकडे तुझी आईचा जीव जातोय की राहतोय अशी परिस्थिती झाली आणि तू इथे घरामध्ये बसून आमची गंमत बघतोयस. थांब, याला ना चांगला चोपूनच काढतो. दादा कार्तिक कुठे? थांब तेजे थांब. हे बघ दादा, तू मध्ये येऊ नको. ते माफी लायक नाहीये. मग तुम्ही जे काय केलात ते? म्हणजे मी काय केलंय? तुमचा प्लॅन आहे ना की गावातली झाड जमीन विकायचा? कार्तिक काय बोलतोयस तू? पप्पा आहेत ते तुझे आणि हे सगळं आम्ही तुझ्याच भविष्यासाठी करतोय ना. मला नको असलं भविष्य. कार्तिक, कार्तिक, अरे मग इथे गावात राहून तुला मासे पकडत बसायचं आहे का? अरे आपण ही प्रॉपर्टी विकून कल्याणला फ्लॅट घ्यायचं म्हणतोय आणि दादा वहिनींना पण सांगतोय आमच्या सोबत येऊन राहा. अरे बाळा आपण सगळ्यांच्या भल्याचाच विचार करून निर्णय घेतोय ना. तुम्ही गावची जमीन झाड विकून कल्याणला फ्लॅट घेणार, मला भरपूर शिकवणार, मी शिकून मोठी नोकरी मिळवणार, अगदी अमेरिकेत जाणार. हो अगदी आमच्या मनासारखं बोललास. मी अमेरिकेत सेटल होणार, तिथे स्वतःचा फ्लॅट घेणार, मग त्यासाठी पैसे कमी पडतीलच. मग काय, आपल्या कल्याणचा फ्लॅट विकून टाकायचा. मग मी तुम्हाला सांगेन की मी अमेरिकेत फ्लॅट घेतोय, तुम्ही पण या, दुसरा फ्लॅट घ्या. अरे पण दुसऱ्या फ्लॅटची गरजच काय, आम्ही तुझ्या सोबतच राहू ना. कशाला, तुम्ही काका काकीला सांगता ना की सेपरेट फ्लॅट मध्ये राहा. मी पण तुम्हाला सांगेन. कार्तिक काय बोलतोस तू? वेळ बीड लागलाय का तुला? येड टेकाला लागला, तुमका लागला. अरे केवढं चोर तो, काय त्याचा होय आणि केवढी समजाती बघ. अरे दादा पण तो काही एक बोल नको. अरे आपल्या आजापेक्षा आपलो बापूस हुशार होतो, पुढचं विचार करणार होतो. आपल्या बापसापेक्षा आपण थोडे शिकलो म्हणून आपण पुढचं विचार करू लागलो. यो पोर कार्तिक, तुझ्यापेक्षा पुढचं विचार करी. एकदा येवा तरी कोकण बघा तरी, एकदा येवा तरी देवगडात, एकदा येवा तरी कोकण बघा तरी, एकदा येवा तरी मालवणात, एकदा येवा तरी कोकण बघा तरी, एकदा येवा तरी देवगडात, एकदा येवा तरी कोकण बघा तरी, एकदा येवा तरी मालवणात.
पप्पा नका ना विकू ही प्रॉपर्टी, एवढा सुंदर गाव आहे हा, असंच टिकला पाहिजे. आंब्याची बाग, नारळाची झाड, शेती हे सगळं सांभाळायला हवं पप्पा. अरे बाळा म्हणून काय या अडाणी गावात राहायचं? पप्पा शहरातले लोक शहाणे आणि गावातले अडाणी असं असतं का हो? अरे बरोबर बोलता तो. आता खैचोच गाव अडाणी राहिलेलो नाही, प्रत्येक गावात सुविधा हत. अरे दादा तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण कामधंद्याचं काय? अरे गावात कुठे आहेत नोकरी धंदे? अरे करणाऱ्या करण्यासारखा भरपूर आहे. आंब्याच्या बागेत राखण करूक नेपाळी लोक दिसतले तुका, कळला? अरे हे पंक्चरवाले बाहेरचे, साडी चादरी विकूक बाहेरचे, बेकरीवाले बाहेरचे, काय काय दुकानदार बाहेरचे. कित्याक आपले पोर गेले खाय आणि करतात का मला सांग? मुंबईत जाऊन काय करतात ते? 15-20 हजाराची नोकरी करतो. मुंबईत आता भाड्याची खोली घेऊची तरी परिस्थिती राहिली आता आहे हा, आणि गावागावात घरा ऊस पडलेली असत रे. म्हातारी कोतारी तुका घरात दिसतले, खूप वाईट वाटतं रे. मुंबईत तुटपुंजा पगारात नोकरी करण्यापेक्षा अरे आपलं गाव काय वाईट हा. वेल्डर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन अशा कितीतरी लोकांची गावागावात गरज असा. अरे मुंबईपेक्षा हय उत्पन्न जास्त घेऊ शकता एखादो. कष्ट करणारो सगळं काय करू शकता, आणि त्या सुद्धा निसर्गाच्या वातावरणात शुद्ध हवेत राहून. काका मी ठरवलंय, मी आता इथेच राहणार. वा कार्तिक, अरे पण शाळा तर तिथे आहे ना? इथे पण आहे चांगला शाळा, जे आम्हाला शाळेत नेचर बाबत शिकवतात ते इथे मला डिरेक्टली जगायला मिळेल. मम्मी तेजस, अरे काय बोलतोय हा? बरोबरच बोलता तो. अरे तेजस तू ह्याच गावातल्या शाळेत शिकलस ना, आणि आता गावात विसरलस? सानिका अगं मी एवढा शिकलो, मुंबईत गेलो, इतके वर्ष नोकरी केली, पण गावचं महत्व मला कधी कळलंच नाही ग. नुसता मुंबईत स्वप्नांच्या मागे धावत राहिलो आणि अजूनही धावतोच आहे. आणि आता जर आपल्या स्वप्नपूर्तीसाठी गावची मालमत्ता विकण्यापर्यंत माझी मजल गेली. सानिका दादा वहिनी बघ ना, ते गावात राहून पण किती आनंदाने जगतायत ग, आणि आपण मुंबईत राहून पण रोज ताणतणावाचंच जीवन जगतोय. सानिका चुकतंय का आपलं? आणि पुढच्या पिढीतला कार्तिक शाळेतलं पुस्तक खऱ्या अर्थानं जगायची इच्छा बाळगतो. मला माफ कर, आम्हाला ही प्रॉपर्टी नाही विकायची. तेजस गो ममता, अगो ममता भाई आहे. काय हो, काय झालं? अगो ह्यो बघ काय म्हणता, काय प्रॉपर्टी विकूची नाही म्हणता. देवच पाहलो रे बाबा. भाऊजी आता सगळे हयच रवा, आपण सगळे आता आनंदात राहूया. तुका ते धंदो करूच असत ना, देवगड्यात गाळो भाड्यान घेऊया. सानिका इथे पण आपण काहीतरी व्यवसाय करू शकतो ना? नाही. अरे म्हणजे आपण ऑनलाईन बिझनेस करूया ना. इथला आंबा, काजू, फणस आपण ऑनलाईन ट्रान्सपोर्टने जगात कुठेही पाठवू शकतो. अरे किती मोठं मार्केट मिळेल आपल्याला. एकदा सुरू तर करू, पुढे बघू काय करायचं ते. आता कसं शहाण्यासारखं बोललीस? शहाण्यासारखं बोलावंच लागलं. माझ्या कार्तिकला इथे जे राहायचंय. थँक्यू मम्मा, थँक्यू पप्पा, थँक्यू दादा. अरे येवा कोकण आपलाच असा असा म्हणणारे
मोबाईल वर मेसेज पाठवणारे खूप लोक असत, पण प्रत्यक्ष कोकणात येऊन कामधंदो करणारे खूप कमी लोक असत. माझ्या भावात वहिनीत या समाजला तुम्ही पण विचार करा. ऊस पडलेलो आपापलो गाव सांभाळा. परप्रांतीयांका जमीन विकू नको रे, झाडापडा विकू नको, नाहीतर जी मुंबईची अवस्था झाली ना तीच या कोकणाची अवस्था होईल. कोकणात करण्यासारखा खूप आहे, पण त्याच्यासाठी एकदा येवा तरी, एकदा येवा तरी, कोकण बघा तरी, एकदा येवा तरी देवगणात, एकदा येवा तरी, कोकण बघा तरी, एकदा येवा तरी मालवणात, एकदा येवा तरी, कोकण बघा तरी, एकदा येवा तरी देवगणात, एकदा येवा तरी कोकण बघा.